आज आपण वॉटरमेलन ज्यूस म्हणजे कलिंगडाचा ज्यूस बनवणार आहोत आणि हे ज्यूस बनवण्यासाठी माझ्याकडे इथे हँड ज्यूसर आहे. आता या ज्यूसरचं जे खालचं लॉक आहे ते मी लावून घेणार आहे, म्हणजे हे ज्यूसर इकडे तिकडे हलणार नाही. हे बघा, अगदी मस्त फिट झालं आहे. आता याचा जो ग्लास आहे तो मी ठेवून घेते इथे. आता या ठिकाणी मी अर्ध कलिंगड अशा पद्धतीने त्याच्या बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यातल्या बिया ज्या असतात त्या काढून घेतलेल्या आहेत, म्हणजे अगदी सहज आपल्याला याचा ज्यूस काढता येईल. आता आपण काय करायचं आहे तर ह्या फोडी या ज्यूसरमध्ये घालायच्या आहेत अशा पद्धतीने. आणि त्यानंतर मी इथे 5 ते 6 पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. आता ही पानं आपल्याला हातानेच अगदी बारीक कुस्करून घ्यायची आहेत आणि ही पुदिन्याची पानं पण आपल्याला यामध्ये घालायची आहेत. अगदी मस्त टेस्ट येईल वॉटरमेलन ज्यूसला यामुळे. कलिंगडाच्या फोडी घालून झाल्यानंतर आपल्याला असं प्रेस करत करत याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे आणि साईडला जे हँडल दिलेलं आहे तुम्हाला दिसतं आहे, आता ते आपल्याला फिरवायचं आहे आणि प्रेस करत जायचं. आणि तुम्ही बघू शकताय की ग्लासामध्ये आता ज्यूस पडायला सुरुवात झालेली आहे. इथे मी साईडला प्लेट ठेवून घेतलेली आहे कारण कलिंगडाचा जो चोथा वगैरे निघतो तो या प्लेटमध्ये पडेल. अगदी नॅचरल पद्धतीने कलिंगडाचा ज्यूस या ठिकाणी तयार होतो आहे. खूप छान हे हँड ज्यूसर आहे. यामध्ये कुठल्याही फळांचा ज्यूस तुम्ही अगदी सहज तयार करू शकता आणि याचा जो चोथा असतो तो अगदी सहज बाहेर पडतो आणि गाळून वगैरे घेण्याची गरज नसते या ज्यूसला. तर इथे तुम्ही बघू शकताय मी सर्वच फोळी आता या ठिकाणी घालून घेते आणि वरून असं प्रेस करून आपल्याला हे छान हँडल फिरवून घ्यायचं आहे आणि ग्लासामध्ये आपोआप हा ज्यूस पडतो आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकता की प्लेटमध्ये कलिंगडाचा जो एक्स्ट्रा चोथा आहे तो निघतो आहे. आता तो चोथा पण आपल्याला पुन्हा एकदा ज्यूसरमध्ये घालून फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे जो काही रस वगैरे उरलेला असेल तो सर्व निघून जाईल. हे बघा, अशा पद्धतीने प्रेस करून त्याला पुन्हा फिरवून घ्यायचा. आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने कलिंगडाचा ज्यूस आपला अगदी तयार आहे. आता हा ज्यूस आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आता यामध्ये इतर इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत. तर इथे मी सर्वात आधी अर्धा लिंबू पिळून घालणार आहे, म्हणजे साधारण अर्धा चमचा इतका हा लिंबूचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे. 2 चमचे साखर घालायची आहे. कलिंगड किती प्रमाणात गोड आहे यावर तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवू शकता. त्यानंतर 1/2 चमचा काळं मीठ घालायचं आहे. ज्यूस अगदी चटपटीत बनवण्यासाठी 1/2 चमचा चाट मसाला घालायचा. अगदी 1/2 चमचा इतकं भाजलेलं जिरेपूड घालायचं आहे आणि सर्व छान 1/2 मिनिटं मिक्स करायचं आहे. यामध्ये तुम्ही आईस क्यूब पण घालू शकता. अगदी मस्त आपलं परफेक्ट असं वॉटरमेलन ज्यूस अगदी तयार झालं आहे. आता या ठिकाणी मी सर्व्हिसिंग करताना ग्लासामध्ये आईस क्यूब घालते. 1/2 वॉटरमेलनमध्ये साधारण मध्यम आकाराच्या 2 ग्लास इतकं ज्यूस तयार होतं आणि तुम्ही बघू शकताय अगदी मस्त असं चटपटीत वॉटरमेलन ज्यूस आपलं तयार झालं आहे. थोडंसं गार्निशिंगसाठी मी वरून पुदिन्याची पानं ठेवते आणि त्यानंतर कट केलेले कलिंगडाच्या फोडी. हे बघा, अगदी छान असं वॉटरमेलन ज्यूस आपलं तयार आहे. नक्की बनवून बघा, कसं झालं ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.